आताच्या लेक्चरला आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे कन्सेप्ट की बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन, याचा अर्थ काय, इन्क्रीज झालेला बॉइलिंग पॉईंट, म्हणजे बॉइलिंग पॉईंट किती इन्क्रीज होतो ती कन्सेप्ट आपल्याला या लेक्चरला एक्सप्लेन करायची. बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनची कन्सेप्ट बघण्या अगोदर आपल्याला सुरुवातीला बघावं लागेल ते डेफिनेशन बॉइलिंग पॉईंटची. आपल्याला 10th पर्यंत 11th पर्यंत बऱ्याच वेळा हे झालेलं असेल बॉइलिंग पॉईंट, ज्याला आपण मराठीमध्ये उत्कलनांक म्हणतो. तर ते बॉइलिंग पॉईंट डेफिनेशन घ्यायचं असेल तर काय सांगितलं आहे, टेम्परेचर ऍट विच, इथे लिहिलं आहे बघा, टेम्परेचर ऍट विच पेपर प्रेशर ऑफ लिक्विड इक्वल्स टू अप्लाइड प्रेशर, म्हणजे ज्या लिक्विडला आपल्याला बॉइल करायचं असतं त्या लिक्विडवर जे काय बाहेरून अप्लाय झालेले प्रेशर आहे त्या प्रेशर एवढं त्या लिक्विडच्या पेपरचं प्रेशर जर का तयार झालं तर अशावेळी ते लिक्विड बॉइल होतं. ते जे काय तापमान आहे, ज्या तापमानाला किंवा ज्या टेम्परेचरला हे दोन पेपर प्रेशर इक्वल होतात, दोन कुठले, एक त्या लिक्विडचं पेपर प्रेशर, दुसरं कोणतं, त्या लिक्विडवर बाहेरून आपल्याला असणारं पेपर प्रेशर, हे दोन पेपर प्रेशर ज्यावेळी इक्वल होतात त्या तापमानाला काय म्हणायचं, त्याचा बॉइलिंग पॉईंट म्हणायचं. नेक्स्ट काय लिहिले, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन, इलिव्हेशन इन्क्रीज होतो, म्हणजे होतं काय नेमकं, ज्यावेळी आपण एखाद्या प्युअर सॉल्व्हंटचं कन्व्हर्जन सोल्युशन मध्ये करतो, कसं सोल्युशन मध्ये करतो, तर त्या सॉल्व्हंट मध्ये जर आपण नॉन व्हॉलेटाइल सोल्युट ऍड केला तर ते आपण सोल्युशन बनवणार, आणि त्या सोल्युशनचा कधीही बॉइलिंग पॉईंट हा प्युअर सॉल्व्हंटच्या बॉइलिंग पॉईंटपेक्षा इन्क्रीज झालेला असतो. आणि तो कितीने इन्क्रीज झाला आहे तो डिफरन्स म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. त्यामुळे इथं डेल्टा टीबी हा बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनचा सिम्बॉल आहे. डेल्टा टीबी कसा काढायचा, तर आपल्याला या दोघांच्या टेम्परेचर मधला काय करायचं आहे, डिफरन्स घ्यायचा. आणि या दोन टेम्परेचर मध्ये जास्त टेम्परेचर कोणाचं असतं, तर ते सोल्युशनच्या बॉइलिंग पॉईंटचं टेम्परेचर जास्त असतं सॉल्व्हंटच्या बॉइलिंग पॉईंटपेक्षा. त्याच्यामुळं डेल्टा टीबी जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी काय येणार, टी बी मायनस टीबी डिग्री. तर याच्यावरून आपण कशाची किंमत काढू शकतोय, या फॉर्म्युल्यावरून डेल्टा टीबी. परत एकदा बघा, डेल्टा टीबी म्हणजे काय, डेल्टा टीबी म्हणजे सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट असतो, आणि सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट हा कधीही जास्त असतो कशापेक्षा, सॉल्व्हंटच्या बॉइलिंग पॉईंटपेक्षा. म्हणून या ठिकाणी आपण काय करतो, त्या दोन टेम्परेचर मधला जर आपण डिफरन्स घेतला कशाचा, डेल्टा टीबी आणि सॉरी टीबी आणखीन टीबीडी, ह्या दोघांच्या टेम्परेचर मधला जर आपण डिफरन्स घेतला तर काय येतं, डेल्टा टीबी. आणि डेल्टा टीबीलाच काय म्हणायचं आहे, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. म्हणजे जर आपल्याला याची डेफिनेशन करायचं झालं तर आपण डेफिनेशन कशी करू शकतोय, इट इज ए डिफरन्स बिटवीन, कशामध्ये डिफरन्स आहे तो, बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट, या दोघांमधल्या बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स जो असता त्याला आपण काय म्हणणार आहे, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. याच्यातला नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन ऍज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ पेपर प्रेशर लोअरिंग. कॉन्सिक्वेन्स इथं आपल्या काय लिहिला आहे, परिणाम, म्हणजे बॉइलिंग पॉईंट जो काय इन्क्रीज होतो तो कशाचा परिणाम असतो, तर त्या ठिकाणी काय लोअर झालेलं असतं, सोल्युशनचं पेपर प्रेशर हे सॉल्व्हंटच्या पेपर प्रेशरपेक्षा कमी झालेलं असतं, आणि त्याचाच परिणाम कशावर होतो, त्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट सॉल्व्हंटच्या बॉइलिंग पॉईंटपेक्षा इन्क्रीज होतो. तर हे आपण ह्या ग्राफ वरून काय करू, एक्सप्लेन करू. आता इथं मी काय केलेलं आहे, ह्या ऍक्सिसवर जो वाय ऍक्सिस आहे त्या वाय ऍक्सिसवर मी पेपर प्रेशर प्लॉट करणार आहे, आणि एक्स ऍक्सिसवर काय प्लॉट करणार आहे, टेम्परेचर प्लॉट करणार आहे. म्हणजे आपल्याला एक्स ऍक्सिसवर सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट आणि सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यावर इथे एक लाईन घेतलेली आहे बघा, डॉटेड लाईन, ही डॉटेड लाईनच्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे मी, हे अप्लाइड प्रेशर, म्हणजे ऍटमॉस्फिअर, वातावरणाचा दाब, जो एखाद्या ओपन कंटेनरमध्ये एखादं लिक्विड ठेवल्यानंतर जो त्याच्यावर असणारा सर्वसाधारण वातावरणाचा दाब असतो, म्हणजे ज्याला आपण ऍटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणतो, ते आपण इथे घेतले, किती घेतलेलं आहे, 760 mm Acg, म्हणजे 180 एवढे असेल हे प्रेशर असतं. युनिट जर 80 ऍटमॉस्फिअरिक मध्ये घेतलं तर 1 येतं, mmHg मध्ये किती आलं ते 760, म्हणजे एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. इथं जे आपण काय सॉल्व्हंट घेऊ किंवा सोल्युशन घेऊ त्याचं टेम्परेचर जसं आपण वाढवत जाणार तसं त्याचं पेपर प्रेशर सुद्धा वाढत जाणार, आणि ज्यावेळी काय होणार, त्या सॉल्व्हंटचं किंवा सोल्युशनचं पेपर प्रेशर वाढत वाढत जाऊन ज्यावेळी ते ह्या डॉटेड लाईनला क्रॉस करेल किंवा इंटरसेक्ट करेल, त्या ठिकाणी तो सॉल्व्हंट असेल किंवा सोल्युशन असेल ते काय होणार आहे, बॉइल होणार आहे. कारण का, याला आपण इथं काय म्हटलेलं आहे, हे अप्लाइड प्रेशर आहे. म्हणजे मग अशी आपण डेफिनेशन बॉइलिंग पॉईंटची कशी केलेली होती, असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला त्या लिक्विडचं पेपर प्रेशर आणि अप्लाइड पेपर प्रेशर इक्वल होतं त्या टेम्परेचरला ते लिक्विड काय होतं,
बॉईल होतं आणि त्याला आपण त्याचा बॉइलिंग पॉइंट म्हणतो. म्हणजे इथं आपल्याला 760 एवढं त्या सॉल्व्हंटचं किंवा त्या सोल्युशनचं पेपर प्रेशर करायचं आहे. त्यावेळी ते सॉल्व्हंट किंवा सोल्युशन बॉईल होणार आणि त्या ठिकाणी जे टेम्परेचर असणार आहे त्या टेम्परेचरला आपण काय म्हणणार, त्या सोल्युशनचा किंवा त्या सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट म्हणणार आहोत. तसंच आपल्याला हे सुद्धा अगोदर झालेलं आहे की काय होतं, कधीही जर आपण विचार केला तर प्युअर सॉल्व्हंटच्या पेपर प्रेशरपेक्षा सोल्युशनचं पेपर प्रेशर एक असतं कमी असतं. त्यामुळे जर आपण मी या ठिकाणी सुरुवात इथून केली, या ठिकाणी एक डॉट घेतला आणि या ठिकाणी एक डॉट घेतला, हे दोन पेपर प्रेशर समजा मी सुरुवातीची स्ट्रॅटजी घेतली, याच्यापैकी जे वरचं पेपर प्रेशर असणार आहे ते डेफिनेटली सॉल्व्हंटचं असणार आहे आणि खालचं पेपर प्रेशर असणार आहे ते डेफिनेटली सोल्युशनचं. कारण का जास्त पेपर प्रेशर असतं कोणाचं तर ते असतं सॉल्व्हंटचं, कमी पेपर प्रेशर असतं कोणाचं तर ते असतं सोल्युशन. त्यामुळं जसं आपण टेम्परेचर इन्क्रीज करत जाऊ तसं हे वेपर प्रेशर सुद्धा काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. इन्क्रीज होत गेल्यानंतर ज्यावेळी ते या ठिकाणी येऊन इंटरसेक्ट करणार ह्या डॉटेड लाईनला, म्हणजे अप्लाइड प्रेशरला ज्यावेळी इंटरसेक्ट करणार त्या ठिकाणी हे काय होणार, बॉईल व्हायला सुरुवात होणार. म्हणजे आपण या ठिकाणी जे काय टेम्परेचर घेऊ ते टेम्परेचर म्हणजे काय असणार आहे, तो बॉइलिंग पॉईंट असणार आहे. तो बॉइलिंग पॉईंट असणार आहे प्युअर सॉल्व्हंटचा, ज्याला आपण काय घेतलं टी बी डिग्री हा सिम्बॉल घेतो. जसं आपण हे हा सॉल्व्हंट काय केला, बॉइल केला, कसा सॉल्व्हंटचं टेम्परेचर आपण हळूहळू इन्क्रीज करत गेलो आणि ते टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे त्याचं वेपर प्रेशर सुद्धा वाढत गेलं. आणि ज्यावेळी ते वेपर प्रेशरच्या या ग्राफनं किंवा या कर्वनं ज्यावेळी या डॉटेड लाईनला क्रॉस केलं त्या ठिकाणचं टेम्परेचर म्हणजे आपण त्या सॉल्व्हंटचं काय म्हटलं, बॉइलिंग पॉइंट म्हटला. सेम तसं जसं आपण सॉल्व्हंट हीट करत गेलो तसं आपण काय करायचं आहे, सोल्युशन सुद्धा हीट करत जायचं आहे. सोल्युशन सुद्धा हीट करायला आपण सुरुवात केली की जसं जसं टेम्परेचर वाढेल तसं त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर सुद्धा वाढत जातं आणि वेपर प्रेशर वाढत जाऊन ते हळूहळू जाताना या ठिकाणी गेल्यानंतर ते बॉइल होईल. ज्यावेळी या टेम्परेचरला आपण पोहोचतो, कोणतं टेम्परेचर, टी बी डिग्री, जे टेम्परेचर काय होतं सॉल्व्हंटचं बॉइलिंग पॉइंट होतं, त्या टेम्परेचरला आपण हा सोल्युशनचा जर ग्राफ बघितला तर तो सोल्युशनचा ग्राफ ह्या वरच्या लाईनला इंटरसेक्ट करत नाही. म्हणजे या टेम्परेचरला आपल्या लक्षात येतं की सोल्युशनचं पेपर प्रेशर हे 760 पेक्षा कमी आहे. म्हणजेच या टेम्परेचरला सोल्युशन आपलं काय करणार नाही, बॉइल होणार नाही. तरी सुद्धा आपल्याला सोल्युशनला बॉइल करायचं, म्हणजेच आपल्याला त्या सोल्युशनचं टेम्परेचर अजून वाढवावं लागेल आणि ते आपण ज्यावेळी वाढवत या ठिकाणपर्यंत जाऊ त्यावेळी या ठिकाणी सोल्युशनचं पेपर प्रेशर हे एक्झॅक्टली इक्वल कशाला होणार आहे, या अप्लाइड पेपर प्रेशरला होणार आहे. आणि त्या ठिकाणी सोल्युशन सुद्धा काय होईल, बॉइल व्हायला सुरुवात होईल आणि त्याचं जे टेम्परेचर त्या ठिकाणी असणार आहे त्याला आपण काय घेणार आहे, इट इज ए टी बी, म्हणजे काय, बॉइलिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन. इथं सरळ सरळ आपल्याला लक्ष येतं, काय लक्ष येतं तर प्युअर सॉल्व्हंटच्या बॉइलिंग पॉइंटपेक्षा सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट हा कसा आहे, जास्त आहे. त्यामुळे ह्या दोन टेम्परेचर मधला जो डिफरन्स असणार आहे, कुठले कुठले दोन टेम्परेचर, बॉइलिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन, बॉइलिंग पॉइंट ऑफ द प्युअर सॉल्व्हंट, या दोघांमधला डिफरन्स मिळेल काय, इट इज ए बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. तर अशा पद्धतीनं हे जे काय बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतो हा सगळा परिणाम कशा असतो, तर परिणाम कसे असतो, लोअरिंग असलेल्या पेपर प्रेशरचा. नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला बघायचं आहे बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आणि बॉइलिंग पॉइंट यांच्यामध्ये नेमकं रिलेशन काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं की इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं, त्यासाठी मी अजून हा ग्राफ ठेवलेला आहे. समजा फॉर एक्झाम्पल आपण मगाशी बघितलेलं होतं, हा जो कर्व होता तो सॉल्व्हंटसाठी होता, हा कर्व होता तो सोल्युशनसाठी होता. कर्व कोणता, ए बी हा आपण कशासाठी घेतला होता, सॉल्व्हंटसाठी. कर्व सी हा कशासाठी घेतला होता, सोल्युशनसाठी. आणि इथे आपल्याला बघायचं आपण एक्सप्लेन केले होते की सॉल्व्हंट पेक्षा सोल्युशनचं पेपर प्रेशर हे कधीही कमी असतं. त्याच्यामुळं ह्या ए बी कर्वच्या खाली कोणता कर्व आला, सी डी कर्व आला. समजा आपण पुढे जाऊन काय केलं, समजा याला आपण सोल्युशन नंबर वन म्हणजे हा जो आपण सी डी कर्व काढला त्याला सोल्युशन नंबर वन म्हटलं. आणि अजून एक आपण सेकंड सोल्युशन घेतलं, सोल्युशन नंबर टू, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन ह्या पहिल्या सोल्युशन पेक्षा सुद्धा जास्त. कॉन्सन्ट्रेशन जास्त याचा अर्थ काय, तर त्याच्यामध्ये सोल्युटचं प्रमाण वाढणार. आणि कॉन्सन्ट्रेशन वाढलं
तर इथं लक्षात घ्यायचं, जर का एखाद्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर सुद्धा कमी होतं. म्हणजे आपण अजून एक सोल्युशन घेतलं ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जर का जास्त असेल तर त्या सोल्युशनचा कर्व हा सीडी पेक्षा सुद्धा काय येणार आहे, खालच्या बाजूला येणार. म्हणजे तो कर्व समजा फॉर एक्झाम्पल असा असेल, आपण सीडी घेतला, हा समजा आपण काय घेतला ई एफ घेतला, एफ घेताना हे हायर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन घेतलं. कोणतं सोल्युशन घेतलं, ते हायर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन घेतलं. म्हणजे आपल्या इथं एक गोष्ट लक्षात येते, जर हे कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं तर हा डिफरन्स वाढलाय. कशाला डिफरन्स वाढलाय, तो वेपर प्रेशर. सुरुवातीला जो वेपर प्रेशर मधला डिफरन्स हा होत, तो कॉन्सन्ट्रेशन वाढल्यानंतर अजून थोडा वाढला. वेपर प्रेशर मधला डिफरन्स वाढला की ते सगळे सगळे लक्षात येतात आपल्याला, या बॉइलिंग पॉइंट मधला सुद्धा काय होतोय, डिफरन्स वाढत जातो. म्हणजे याच्यावर आपण काय लिहू शकतो, तर बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन इज काय, डेल्टा टीबी जे असतं ते डायरेक्टली प्रपोर्शनल कशाला असतं, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन. मोलॅरिटी हे कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करायचं, एक सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करायचं एक युनिट आहे. म्हणजे आपण पुढे लिहू शकतोय, डेल्टा टीपी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्मॉल एम. स्मॉल एम म्हणजेच कहा मोलॅरिटीचा सिम्बॉल असतो. तर पुढे याच्या जाऊन समजा आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल साइन रिप्लेस करायचं इज इक्वल टू, तर त्यावेळी काय होणार, तर त्याच्यावेळी काय येतं, डेल्टा टीपी इज इक्वल टू केबी इंटू एम. तर केबी म्हणजेच काय, हा या ठिकाणी आलेला प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, त्याला एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट. केबी म्हणजेच काय, एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट हा या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतो. आता समजा फॉर एक्झाम्पल मला काय करायचं आहे, केबी इज इक्वल टू डेल्टा टीबी दाखवायचं. कधी असू शकते हे, फिन जेव्हा आपण काय कन्सिडर करणार, एम इज इक्वल टू वन, म्हणजेच काय, सोल्युशनची जर का मोलॅरिटी वन असेल, सोल्युशनची मोलॅरिटी काय असेल वन असेल, तर त्यावेळी हेच इक्वेशन पुन्हा कसं येणार आहे या ठिकाणी, डेल्टा टीपी इज इक्वल टू के. कधी ज्यावेळी आपण एम ची किंमत किती घेतली, एम इज इक्वल टू वन घेतली. आता याच्यावर मला केबीची डेफिनेशन करायची. केबीची डेफिनेशन काय होईल, आपण लिहिताना काय लिहिलं, काय इक्वेशन आलं आपलं, केबी इज इक्वल टू डेल्टा टीबी. डेल्टा टीबी म्हणजे काय, बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. मग कधी डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी, तर ज्यावेळी एम इज इक्वल टू काय असतं, वन असतं. त्यामुळे केबीची डेफिनेशन कशी करता येईल, केबी इज नथिंग बट इट इज डिफाइंड एज इट इज ए बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन ऑफ वन मोलर सोल्युशन. ज्यावेळी सोल्युशन किती असतं, वन मोलर ज्यावेळी सोल्युशन असतं, त्यावेळी जो काय बॉइलिंग पॉइंट मध्ये इलिव्हेशन झालेलं असतं त्यालाच काय म्हटलं जातं, एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट म्हटलं जात. आता आपल्याला ह्या केबीची परत समजा युनिट काढायचं, युनिट याचं कसं काढायचं आहे बघ, युनिट समजा आपल्याला याचं काढायचं असेल, हे इक्वेशन मी समजा रिअरेंज केलं, हे जे काय एम आहे, एम केबीला मल्टिप्लाय आहे ते मी इकडे बाजूला आणतो. म्हणजे परत मी ही केबी साठी इक्वेशन असं लिहू शकतो, केबी इज इक्वल टू डेल्टा टीबी डिवाइड बाय एम. आता याचं जर आपण युनिट घेतलं, त्याच्याच डेल्टा टी हे टेम्परेचर मधला डिफरन्स आहे, याचं युनिट काय असणार आहे, केल्विन असणार आहे. आणि मोलॅरिटीज युनिट काय असतं, मोल पर केजी. मोलॅरिटीज युनिट काय असतं, मोल पर केजी. हे आपल्याला अकरावीला झालेलं आहे, मोल पर केजी. मात्र टोटल जर आपल्याला केबीचं युनिट घ्यायचं असेल, पर केजी जे आहे ते वरती आल्यानंतर केजी होणार, आणि मोल आहे ते काय होणार, पर मोल होणार. म्हणजेच युनिट ऑफ केबी इज इक्वल टू युनिट ऑफ केबी इज, केबीचं युनिट काय येतं, केल्विन किलोग्रॅम पर मोल, किंवा त्याला आपण मोल इनवर्स म्हणू शकतो. तर अशा रीतीने हे युनिट कशाचं झालं, केबी झालं. केबीची आपण डेफिनेशन काय केली, कधी केबी इज इक्वल टू डेल्टा टीबी येतं, ज्यावेळी एम इज इक्वल टू वन असतं. म्हणून केबीची आपण डेफिनेशन केली, इट इज ए बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन ऑफ
वन मोलर सोल्यूशन, एक मोलर सोल्यूशनचा जो का इन्क्रीज झालेला बॉइलिंग पॉइंट असतो त्यालाच आपण काय म्हणतो, केबी असं म्हणतो. आता आपल्याला याच्यातला लास्ट पॉइंट काय बघायचा आहे, मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. काय करायचं आपल्याला आहे, एम टू काढायचं आहे. त्याच्यापासून डेल्टा टीबीची जर व्हॅल्यू आपल्याला माहित असेल तर आपण एम टू कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो हे आपल्याला या ठिकाणी आता बघायचं आहे. तर हे क्वेश्चन आपल्याला अगोदर झाले कोणत्या, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम. डेल्टा टीबी म्हणजे काय, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. केबी म्हणजे काय, एबिलियोस्कोपिक कॉन्स्टंट असून एम म्हणजे काय, मोलॅरिटी. आता इथं आपल्याला पहिल्यांदा ह्या मोलॅरिटीची व्हॅल्यू काढायला पाहिजे, त्यासाठी मी इथं लिहून ठेवले. काय लिहिले आहे बघा, सपोज वी प्रिपेअर ए सोल्युशन बाय डिझॉल्विंग. आपण असं सोल्युशन बनवलं, कसं बनवलं, काय डिझॉल्व्ह केलं, डब्ल्यू टू ग्रॅम ऑफ सोल्यूट. किती सोल्यूट घेतला, डब्ल्यू टू ग्रॅम एवढा काय घेतलेला आहे, सोल्यूट घेतलेला आहे विथ मोलर मास. त्या सोल्यूटचं मोलर मास किती होतं, एम टू होतं, इन कशामध्ये, डब्ल्यू वन ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंटचं मास किती घेतलं, डब्ल्यू वन. त्या सोल्यूशनचं मोलर मास किती आहे, एम वन. म्हणजे आपल्याला असं सोल्युशन बनवायचं आहे ज्या सोल्युशन मध्ये सोल्यूटचं प्रमाण असणार आहे डब्ल्यू टू, त्या सोल्यूटचं मोलर मास असणार आहे एम टू, सॉल्व्हंटचं प्रमाण असणार आहे डब्ल्यू वन, आणि त्या सॉल्व्हंटचं मोलर मास असणार आहे एम वन. त्या ठिकाणी आपल्याला ह्या मोलॅरिटीसाठी जर का फॉर्म्युला बघायचं असेल तर काय करा, मोलॅरिटी एम इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला त्याचा, मोल्स ऑफ सोल्यूट. कशाचं मोल, सोल्यूटचे मोल्स डिवाइड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. लक्षात घ्या काय लिहिलं आहे, मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्राम, केजी मध्ये सॉल्व्हंटचं असणार मास. आता इथं आपण सॉल्व्हंटचं मास कशामध्ये, डब्ल्यू वन कशामध्ये लिहिलेलं आहे, ग्रॅम मध्ये लिहिलं आहे. इथं मात्र कशामध्ये घ्यायचं आहे, किलोग्रॅम मध्ये घ्यायचं. मग करायचं काय, हे डब्ल्यू जे काय ग्रॅम मध्ये आहे त्याला किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला 1000 ना डिवाइड करायचं. त्यामुळे डब्ल्यू वन जे ग्रॅम मध्ये आहे ते किलोग्रॅम मध्ये करताना काय करायचं, डब्ल्यू वन इन के जी. हे काय करायचं आहे, डब्ल्यू वन डिवाइड बाय 1000 ते कन्वर्ट होणार कशामध्ये, किलोग्रॅम मध्ये काय होईल, कन्वर्ट होईल. म्हणजे आपल्याजवळ आता मोलर मास काढण्यासाठी कोणकोणत्या किमती लागतील बघा, मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी आपल्याला मिळालं डब्ल्यू वन डिवाइड बाय 1000, आपल्याला मोल्स ऑफ सोल्यूट घ्यायचं. आता नंबर ऑफ मोल्स साठी सुद्धा आपल्याला एलिव्हन्सला फॉर्म्युला झालाय, तो परत मी इथे लिहितो. त्यासाठी नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास डिवाइड बाय मोलर मास. तर या ठिकाणी आपल्याला मास कोणाचा घ्यायचा आहे, नंबर ऑफ मोल्स कोणाचे घ्यायचे, सोल्यूट, म्हणजे आपल्याला सोल्यूटचं मास घ्यायचं आणि त्याला सोल्यूटच्या मोलर मासनं काय करायचं आहे, डिवाइड करायचं. आता आपल्याला जर सोल्यूटचं मास दिले, किती सोल्यूट डिझॉल्व्ह केलं म्हणून सांगितलंय, डब्ल्यू टू ग्रॅम, कशाने डिझॉल्व्ह केलाय, एम टू, हे त्याचं मोलर मास. म्हणून काय येणार येतं, नंबर ऑफ मोल्स साठी काय येईल, डब्ल्यू टू डिवाइड बाय एम टू. कोणकोणत्या किमती या ठिकाणी ठेवता येतील बघा, काय करायचं या ठिकाणी, हे मास ऑफ सॉल्व्हंट साठी ही किंमत ठेवायची, डब्ल्यू वन डिवाइड बाय 1000. मोल्स ऑफ सोल्यूट साठी कोणती किंमत ठेवायची आहे, डब्ल्यू टू डिवाइड बाय एम टू. असं केल्यानंतर पुन्हा एम साठी फॉर्म्युला कसा येईल, एम इज इक्वल टू हे असेल डब्ल्यू टू डिवाइड बाय एम टू, म्हणजेच काय, मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय काय करायचं आपल्याला, डब्ल्यू च केजी मध्ये आपल्याला डब्ल्यू वन चं मास घ्यायचं. म्हणजे काय असेल, हे डब्ल्यू वन डिवाइड बाय 1000 इज इक्वल टू, हे आता परत कसं पुढे होईल बघा, डब्ल्यू टू डिवाइड बाय एम टू, आणि हे इनवर्स होईल, उलट रिवर्स होईल, व्यस्त होईल. रीत असेल 1000 डिवाइड बाय डब्ल्यू वन. ही व्हॅल्यू कोणाची आली, एम ची व्हॅल्यू आली. आता ही एम ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, ह्या इक्वेशन मध्ये या ठिकाणी ठेवायची आहे. आता त्यासाठी मी वरचं कॅन्सल करतोय, एम ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, हिची आता आपण शेवटी एम ची व्हॅल्यू काढली, ती व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन मध्ये ठेवायची आहे. या इक्वेशन मध्ये ठेवल्यानंतर पुन्हा कसं असेल, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इन टू, एम ची व्हॅल्यू काय, डब्ल्यू टू इंटू 1000
डिवाइड बाय काय येणार m2 इनटू w1. तर इथं आपल्याला सर्व सर्व दिसतं डेल्टा टीपी मध्ये आणि एम टू मध्ये रिलेशन आले. आता समजा हेच हाच फॉर्म्युला आपण एम टू साठी जर का रिअरेंज केला तर तो कसा असेल, एम टू इज इक्वल टू काय असेल, के बी इंटू डब्ल्यू टू इंटू 1000 डिवाइड बाय डेल्टा टीबी इंटू डब्ल्यू वन. आणि हा झाला शेवटचा फॉर्म्युला. या फॉर्म्युलामध्ये आपण काय करू शकतो, एम टू ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. एम टू ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं असेल तर के बी डब्ल्यू टू डेल्टा टीबी आणि डब्ल्यू वन ह्या व्हॅल्यू आपल्याला माहित असायला पाहिजे. व्हॅल्यू माहित असल्यानंतर आपण डायरेक्ट वरून काय करू शकतो, एम टू ची व्हॅल्यू काढू शकतो. तर अशा रीतीने आपण या ठिकाणी एखाद्या सोल्युटचं मोलर मास फाइंड आउट करू शकतो. तर ही झाली आपली सेकंड क्वालिटी प्रॉपर्टी जी